गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण घेणार आहोत वर्ग अल्फा। यामध्ये आपल्याला मराठी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये असा रंगारी स्राव। तर आपण त्यांचे लेखक आहेत ऐश्वर्या पाटेकर। वर्णन म्हणजे असा रंगारी श्रावण। तर हा श्रावण महिना जो आहे, तर त्यामध्ये श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर त्यामध्ये सण उत्सव आणि विविध रंग सुद्धा मिसळलेले असतात, म्हणजे क्रीडा म्हटलेला आहे त्याला। तर क्रीडांनी गजबजून गेलेलं असतं। त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये सारे रंगून जात असते। आता आपला श्रावण महिना चालू आहे, आजच आपला श्रावण सोमवार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये खूप सगळ्यांची धावपळ, मन उल्लसित झालेलं असते, प्रसन्न झालेलं असते, आनंदात असते, म्हणजेच वेगवेगळे सण आलेले असते आणि या सणानिमित्त प्रत्येक जण घरामध्ये जे काही असेल ते आपल्या घरातील कामे करण्याचा प्रयत्न करत असते। मग एक पहिला सण आहे आपला, तर कोणी आंब्याचं तोरण बांधेल, कोणी हार करेल, कोणी जालोट करेल, कोणी जे काही हातात काम मिळालं ते करेल, म्हणजेच काय असते तरतराई आलेली असते, आनंदित असते। मग या श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केलेले आहे। मग आपण पहा, आता समजा घराच्या बाहेर आपण जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला सर्वीकडे हिरवळ दिसत असते आणि काही ठिकाणी या गवताला सुद्धा फुलं आलेली आपण पाहत असतो। तर अशा पद्धतीचं बदल या निसर्गामध्ये झालेले असते आणि ती कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतलेली आहे। मग आपल्याला पाहायचं आहे की हा जो श्रावण महिना आहे तो श्रावण महिना कशा प्रकारे आनंद देऊन जात असतो। मग आपण पाहतो की असा रंगारी श्रावण रंग उदयत येतो, सृष्टीचा का चित्रकार हिरवा देखावा रेखितो। म्हणजेच हा जो रंगारी श्रावण आहे, हा जसे आपण होळीला रंग खेळत असतो त्याचप्रमाणे हा श्रावण सुद्धा रंग उधळीत येत असतो। म्हणजे जिकडे तिकडे आपल्याला हिरवळ, त्याचप्रमाणे काही गवतांना सुद्धा फुलं आलेली असतात आणि छान असतात, आपले डोळे सुद्धा दीप्यमान होत असतात। मग त्या झाडांकडे पाहिल्यानंतर, त्या गवतांकडे पाहिल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रंगांची फुले दिसत असतात आणि ते नुकतेच गवत वर आलेले असते। मग अशा पद्धतीचा हा ही जी सृष्टी आहे, ती सृष्टी जणू काही या वातावरणामध्ये चित्र जे आहे त्या चित्रामध्ये रंग भरलेले आहे असं आपल्याला वाटत असतं। आणि हा जो हिरवा देखावा आपण बघत असतो, म्हणजेच आपण जेव्हा पायवाटेनी चालत असतो किंवा गाडीवरून जरी जात असेल तरीही आपल्याला हे जिकडे तिकडे हिरवळ पसरलेली आहे, म्हणजे जणू काही या सृष्टीवर गाडीच्या अंथरलेला आहे असं आपल्याला दिसत असतं। मग कलावंत हा साजीरा काय त्याची कला गीत जागोजागी चित्राचीच त्यांनी मांडली पंगत। मग हा जो कलावंत असतो कुठला निसर्गातला, म्हणजे तो स्वतःच असतो। आणि कलावंत हा काय करत असतो की जिकडे तिकडे तो आपले रंग भरत असतो आणि जागोजागी
त्यांनी चित्राची म्हणजे आपल्याला कुठेही आपण जर गेलो कुठेही तरी आपल्याला त्या चित्रांचीच पंगत मांडलेली दिसत असते. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचं गवत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, नुकतंच जर शेतामध्ये गेलं तर नुकतंच बी पेरलेलं असते आणि ते रोप जे आहे ते कसं आलेलं असते, वरवर असं आलेलं असते. म्हणजे अशा पद्धतीने हे गवतसुद्धा रंग उधळीत येत असतं.